सॉरी पण तुझ्यासाठी गिफ्ट नाही आणलं मी. सॉरी सॉरी नाही आणलं म्हणजे कळलंच नाही मला तुला काय द्यावं ते. आणि इतकी चांगली संधी मी कशी काय सोडेन? तुझ्याबरोबर पुन्हा एकदा शॉपिंग करण्याची, फिरण्याची, आईस्क्रीम खाण्याची. मग म्हटलं की आपण दोघं जाऊया आणि तुझ्या चॉईसने तुझं गिफ्ट घेऊया. तांगडे कुठं आहे? अगं तो दिवाळीसाठी गावाला गेलाय. ओ मग आता तांगडे आणि नंदिनी मॅडमचं गिफ्ट इथेच ठेवू का? नंतर द्यायला लागेल ना त्यांना. हे काय, हे गिफ्ट कसलं आहे तुमच्याकडे? अरे नवरे थांबा, तुमच्यासाठी पण आहे. घ्या, मी आणली आहेत सगळ्यांसाठी गिफ्ट आणि हे माझ्याकडून तुम्हाला. कसलं नाही विचारलं नवरे? कसलं? ती तुम्ही एक कॉन्फिडेन्शियल माहिती दिली होती, ती चुकीची ठरली. त्याच काय रजनी मॅडम, मुद्दामूनच. मुद्दा नवरे रजनी, आज दिवाळी आहे, आनंदाचा सण आहे, आपण आनंदात सेलिब्रेट करूया. चला सगळे एकदम जाऊन फराळ घेऊया. चला 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 चला.